आणि शिवसेनेच्या सोळा बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळालाय सोळा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं अकरा जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे आणि तोपर्यंत सोळा बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत त्यामुळं आमदारांच्या डोक्यावर टांगती तलवार होती जी अपात्रतेची ती तुर्तास तरी टळली आहे असं म्हणायला हवं कारण सुप्रीम कोर्टानं बारा जुलैपर्यंत या सगळ्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे बारा जुलैपर्यंत या सगळ्या आमदारांना दिलासा मिळालाय दरम्यान सुप्रीम कोर्टाची पुढची सुनावणी ही अकरा जुलैला होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये नुकतीच संदर्भातली सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये सगळ्याच बाजूंनी आपलं म्हणणं मांडलं युक्तिवाद केला सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो अपात्रतेच्या कारवाई संदर्भामध्ये काय होणार तर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार आता अपात्रतेची कारवाई ही अकरा जुलैपर्यंत तर होणार नाही कारण बारा जुलैच्या संध्याकाळपर्यंत या सगळ्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दरम्यान फ्लोअर टेस्ट होणार की नाही यासंदर्भातला सस्पेन्स मात्र कायम आहे अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार ही तुर्तास कळलेली आहे मात्र बहुमताची चाचणी होणार की नाही हा प्रश्न अजूनही कायम आहे आणि सूत्रांकडनं आत्ता जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार बहुमताची चाचणी फ्लोअर टेस्ट घेण्याचा पर्याय हा खुला आहे काय नेमकं सूत्रांकडनं येणारी माहिती आहे प्रशांत कदम आपल्याला सांगतील प्रशांत सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीमध्ये एकतर स्पष्ट झालं सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीमध्ये एकतर स्पष्ट झालं की अकरा जुलैपर्यंत कुठलाही निर्णय आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात घेता येणार नाही पण या सगळ्या दरम्यान फ्लोअर टेस्टचं काय होणार हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा प्रश्न होता शिवसेनेच्या वकिलांना कोर्टांना विनंती केली की फ्लोअर टेस्ट संदर्भात सुद्धा तुम्ही अंतरिम आदेश द्या आणि या काळामध्ये फ्लोअर टेस्ट होणार नाही याची हमी द्या पण कोर्टानं ही हमी द्यायला नकार दिला कारण हा जर तरचा प्रश्न आहे आणि त्यामुळे कोर्टानं हे सांगितलं की जर तरच्या मुद्द्यावरती आम्ही कुठलीही हमी देऊ शकत नाही पण कोर्टानं एक गोष्ट स्पष्ट केली की जर फ्लोर टेस्ट ची वेळ आली आणि काही पक्षकारांना जर या ठिकाणी त्या मुद्द्यावरती तातडीनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावेसे वाटले तर ते या काळामध्ये येऊ शकतात आम्ही त्याच्या संदर्भात तातडीनं सुनावणी जी आहे ती करायला तयार असू आमचे दरवाजे जे आहे ते त्या त्यासाठी उघडे असतील हे सुप्रीम कोर्टानं त्यांना आश्वासन केलेलं आहे त्याच्यामुळं एक याच्यातून स्पष्ट होतंय की टेस्ट जी आहे ती या काळामध्ये पूर्णपणे होणारच नाही हे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं नाही आहे त्याच्या संदर्भातली जी शक्यता आहे त्याला भरपूर वाव आहे आणि जर ती करायची वेळ आली तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचे अधिकार त्याच्यामध्ये कायम असतील विधानसभा उपाध्यक्षांना पात्रतेचा अधिकार असेल की नाही शिवसेनेच्या नव्या गटनेत्यांना अधिकार असणार की नाही जे मुक नवे प्रतोद नेमण्यात आलेले आहेत त्यांना अधिकार असणार की नाही या सगळ्या संदर्भातली उत्तरं जी आहेत ती अजूनही अनिश्चित आहेत आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये जर कोणी धाव घेतली तर तर त्याच्यानंतर ती ठरतील पण फ्लोर टेस्ट या काळामध्ये होण्याची शक्यता जी आहे ती पूर्णपणे नाकारता येत नाही पूर्णपणे नाकारता येत नाही विश्वासदर्शक ठराव आणण्याचा पर्याय हा खुला आहे अर्थात हा पर्याय वापरला जातो की नाही याकडे लक्ष असेल कारण अकरा जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली पुढची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं कोणतेही ठोस निर्देश दिलेले नाही आहेत फ्लोअर बद्दल बहुमत चाचणीबद्दल मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावेळेस जर अशा प्रकारची टेस्ट घेण्याची वेळ आलीच बहुमताची चाचणी घेण्याची वेळ आलीच आणि जर कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी न्यायालयामध्ये जरूर यावं न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं मात्र सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं विश्वासदर्शक ठरावावर कोर्टानं कोणतेही निर्देश दिलेले नाहीयेत मात्र विश्वासदर्शक ठराव आणण्याचा पर्याय हा खुला आहे बंडखोर गट असेल यांच्या दृष्टीनं ही मधली जी वेळ आहे ती किती महत्वाची आहे बहुमताचा ठराव किंवा विश्वासदर्शक ठराव आणायचा असेल तर कोणत्या बाजूसाठी ही वेळ अत्यंत महत्वाची आहे खर तर आजचा जो निर्णय आहे त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर आमदारांच्या संदर्भात अकरा जुलैपर्यंत कुठलाही निर्णय जो आहे तो उपाध्यक्षांना घेता येणार नाही आणि ही, ना ना ही साहजिकच शिंदे गटासाठी खूप दिलाशाची बाब आहे कारण इतका मोठा कालावधी त्यांना मिळालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे फ्लोरटेस्ट संदर्भात कुठलाही अंतरिम आदेश जो आहे तो कोर्टानं दिलेला नाही आहे आणि हा सुद्धा एक प्रकारे महाविकास आघाडी सरकारला झटका म्हणावा लागेल कारण आत्ता आपण या क्षणाला हे सांगू शकत नाही नाही की जर फ्लोर टेस्टची वेळ आली तर त्यावेळी अपात्र ठरवण्याचे अधिकार जे आहेत ते उपाध्यक्षांना असतील की नाही किंवा त्यांनी जर कोण असं काही निर्णय घेतला तर त्याच्यावरती कोर्ट काय करेल किंवा कुठल्या गटाचा अधिकार जो आहे तो मान्य होणार आहे चीफ व्हीप म्हणून हे काहीही आत्ता स्पष्ट नाही आहे पण एक नक्की आहे की हा वाढलेला वेळ जो आहे तो या संपूर्ण सत्तानाट्याच्या खेळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आणि अपात्रतेसंदर्भात म्हणजे जर आजचीच वेळ होती आज संध्याकाळी साडेपाच वजता ही वे संपणार होती पण ती कोर्टान थेट अकरा जुलाईपर्यंत बारा पर्यंत वाढवलेली आहे याचा अर्थ तोपर्यंत अपात्रतेची कारवाई होणार नाही ही एक खूप मोठी हमी जी आहे ती शिंदे गटाला मिळालेली आहे आता बघावं लागेल की हे सरकार अल्पमतात आहे यांना आमचा पाठिंबा नाहीये या, या संदर्भातली पावलं जी आहेत ती शिंदे गटाकडून कधी आखली जात आणि पुढची रणनीती नेमकी काय असेल पुढचा प्रश्न यावरच आधारित आहे प्रशांत अपात्रतेची कारवाई बारा तारखेपर्यंत सोळा बंडखोर आमदारांवर होणार नाहीये अकरा जुलैला पुढची सुनावणी आहे मधला वेळ आहे सरकार अल्पमतात असल्याचा दावा आधीच करण्यात येतोय शिंदे गटासाठी ही योग्य वेळ आहे का सरकारवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची आणि शिंदे गट ती वेळ वापरेल का नक्कीच नक्कीच तर वेळेचा विचार केला तर जास्त वेळ याच्यामध्ये जाणं म्हणजे टेस्टला जास्त वेळ लागणं गुवाहाटीमध्ये आमदारांना जास्त वेळ ठेव ठेवायला भाग पडणं हे शिंदे गटासाठी थोडंसं अडचणीचं आहे आणि त्यामुळं जर टेस्ट संदर्भात किंवा त्यांनी आता हे पाऊल उचललं की सरकार अल्पमतात आहे विश्वासदर्शक ठराव जो आहे तो आणला पाहिजे अविश्वासाचा ठराव तर त्याच्या संदर्भात राज्यपाल नेमकं काय पाऊल उचलतायत किती तातडीनं ही प्रक्रिया घ्यायला सांगतायत आणि याच्यामध्ये कॅबिनेटला सुद्धा काही अधिकार आहेत मुख्यमंत्री सुद्धा याच्या संदर्भात की हा प्रस्ताव जर आणायचा असेल तर तो, तो कधी आणला पाहिजे याच्या संदर्भात ठरवू शकतात पण याच्यामध्ये आता ही वेळ जी आहे ती खूप महत्वाची असेल आणि त्याच दृष्टीनं दोन्ही बाजू जे आहेत ते आपली रणनीती त्याच दृष्टीनं दोन्ही बाजू आपली रणनीती आखतील आणि अर्थातच कोणत्याही बाजूने पावलं उचलली गेल्यानंतर दुसरी बाजू ही नेमकी न्यायालयामध्ये जाते का सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागते का यावर सुद्धा पुढची पावलं किती गतीनं पुढे जातात हे ठरलेलं असेल प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल विश्वासदर्शक ठरावाबाबत सुप्रीम कोर्टानं कोणतेही निर्णय दिलेले नसले तरी अकरा जुलैपर्यंत विश्वासदर्शक ठरावाची वेळ येणारच ना नाही असं मात्र होऊ शकत नाही कारण यासंदर्भातले ठोस निर्णय दिले गेलेले नाही आहेत कोर्टामध्ये आज नेमकं को काय काय झालं सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान त्यावर एक नजर टाकूयात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणीला सुरुवात झाली त्यानंतर वकिलांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली कोर्टानं पहिलाच प्रश्न विचारला होता तुम्ही अगोदर उच्च न्यायालयामध्ये का गेला नाहीत कारण थेट याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या होत्या त्यावर उत्तर देताना शिंदे गटाचं असं म्हणणं होतं की आमदारांचे मृतदेह परत येतील अशी काही नेत्यांनी वक्तव्य केली आणि आमच्या घरांवर सध्या हल्ले सुरू आहेत अल्पमतातील पक्षानं यंत्रणेवर कब्जा मिळवलाय आणि संशय उपस्थित केला असताना उपाध्यक्षांवर अधिकार नसतो असा दावा शिंदे गटानं केला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट